श्रावण महिन्यात हे पाच उपाय करून पहा आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणा जर तुम्हाला सतत पैशाची चणचण भासत असेल तर शिव पार्वतीची मनोभावाने पूजा करून जर तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती बळकट करायची असेल तर श्रावण सोमवारी उसाच्या रसाने नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आत्ताच काही दिवसानंतर श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण महिना म्हटलं की भगवान महादेव यांची महिमा आली भगवान महादेव हे एक असे देवता आहेत जे आराधना केल्यानंतर त्वरित प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या इच्छा ऐकून त्या लगेच पूर्ण करतात श्रावण महिना हा भगवान रुद्राचा म्हणजेच भगवान शिवाचा महिना आहे या दरम्यान भगवान रुद्र पृथ्वी चालवत असतात लोकांचा समज आहे त्यामुळे या काळात भगवान शंकराला प्रसन्न करणे खूप सोपे आहे पण यावेळी जर का पूजा करताना चूक झाली तर त्याचे विपरीत परिणाम होतात श्रावण हा असा महिना आहे जो भगवान शंकराने देवी पार्वतीला वरदान म्हणून दिला मी तुला आपली पत्नी म्हणून स्वीकारेल आणि जो कोणी या महिन्यात माझी भक्तिभावाने पूजा करेल त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेल म्हणून भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात हे उपाय करून पहा आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणा तर चला सुरू करूया पण त्याआधी अजूनही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा एक जर तुम्हाला सतत पैशाची चणचण भासत असेल तर शिवपार्वतीची मनोभावाने पूजा करून त्यांना केशर टाकून दुधाच्या खिरीने नैवेद्य दाखवा या उपायाने भगवान शिव प्रसन्न होतील त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या अडचणीही बऱ्याच अशा कमी होतील उपाय नंबर दोन जर तुमची आर्थिक परिस्थिती बळकट करायची असेल तर श्रावण सोमवारी उसाच्या रसाने भगवान शंकराचा रुद्राभिषेक करा हा उपाय केल्याने तुमची आर्थिक परिस्थिती बळकट होईल नंबर तीन महादेवाच्या मंदिरात बेलाच्या झाडाखाली बसलेल्या जास्तीत जास्त गरजू लोकांना खीर द्या असे केल्याने कुटुंबातील समृद्धी टिकून राहते आणि तुमच्या आर्थिक समस्याही संपतात नंबर जर तुमच्या घरातील एखाद्या सदस्याला कोणताही जुनाट आजार किंवा रोग असेल तर अशा व्यक्तीने श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी मोहिरीच्या तेलाने भगवान शंकराला रुद्राभिषेक करावा असं केल्याने पीडित व्यक्तीच्या वेदना कमी होऊ लागतात नंबर पाच जर तुम्हाला शक्य झाले तर सव्वा लाख मातीचे आणि एक कोटी मातीचे शिवलिंग बनवून त्यांची पूजा करून घ्यावी असे गरजेचे नाही की तुम्ही हे शिवलिंग एकाच दिवसात बनवा आणि त्यांची पूजा करा तुम्ही तुमची इच्छा असेल तेव्हा तो बनवू शकता आणि त्यांना हळूहळू पूर्णसुद्धा करू शकता असे केल्याने कुटुंबात सुख शांती राहते आणि आर्थिक त्रास पूर्णपणे कमी होतो